अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हितार्थ कॉस्मॉस कंपनीचे फवारणी पंप तसेच पारस कंपनीचे 60 लिटर क्षमतेचे प्लास्टिक टब या कृषीपूरक साहित्यांच्या नफा ना तोटा या तत्वावर जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे, संचालक तुकाराम निकम, पंचायत समिती माजी सभापती नवलसिंग राजपूत, माजी नगरसेवक बाबूराव हिवराळे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी या कार्यक्रमात उपस्थित होते। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, शेतकरी सहकारी संघ असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, या सर्व क्षेत्रामध्ये माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्वसाधारण सर्वसामान्य कार्यकर्ते, शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ते हे एक जनाभिमुख कार्यक्रम घेऊन लोकांसमोर येत असतात। आज समितीच्या या उपक्रमांमध्ये आपल्या बाजार समितीचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे आपल्या बाजार समितीचे सभापती आदरणीय राजमल भाऊ, उपसभापती आदरणीय वासुदेव भाऊ व त्यांच्यासमवेत सर्व संचालक यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा आज एक उपक्रम सुरू केलेला आहे। शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रतीचा स्प्रे पंप, त्यासोबत आपल्या शेती उपयोगी एक मोठे टब वितरणाचा कार्यक्रम आज घेतलेला आहे। असे अनेक उपक्रम याही पुढे आपले सर्व संचालक, सभापती, उपसभापती राबवतील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम या सर्व संचालक मंडळांच्या हातून होईल। माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी जो विश्वास या सर्व मंडळीवर दाखवलेला आहे तो सार्थ ठरवण्याचा निश्चितच ही सर्व मंडळी प्रयत्न करील। सर्व संस्था तालुक्यातल्या निश्चितच भाऊंच्या नेतृत्वामध्ये एक जनाभिमुख कार्य करण्याचा जो वसा भाऊंनी घेतलेला आहे त्याला निश्चितच या माध्यमातून हातभार लागणार आहे। शेतकरी बांधवांनी देखील यासाठी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग नोंदवावा, अनेक उपक्रम राबवता येतील त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, शेतकरी संघ असेल, पंचायत समिती असेल, या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अजून आपल्याला तालुक्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी देखील सूचना त्यांनी द्याव्या। धन्यवाद। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना अगदी वाजवी दरामध्ये शेतीचे फवारणीचे पंप आणि टप, ज्याला आपण डाले म्हणतो, या वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होता। आणि आपल्या लोकप्रिनेत्या जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि शेतकरी सहकारी संस्थेचे संचालक चेअरमन माननीय चंद्रकांत बाविस्कर, त्याचप्रमाणे आदरणीय जे के दादा चव्हाण च्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या हस्ते आपण ना नफा ना तोटा या तत्वावर जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी पंप जे आहेत फवारणीचे ते या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्याचा वितरण शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। या म्हणजे हितासाठी सदैव मार्केट कमिटी आपल्या कटिबद्ध राहील आणि आम्ही नुकतंच मागच्या महिन्यामध्येच जाहीर केलेला आहे शेतमाल तारण योजना, की ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातला माल आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ठेवावा, त्या ठेवल्यानंतर
त्याला विना भाड्याने त्या ठिकाणी माल ठेवला जाईल आणि जर त्या शेतकऱ्याला पैशाची गरज असेल तर आपण 75% रक्कम ही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार. अल्प व्याजदर जो आहे 6% दर साल दर शेकडा 6% व्याजाने त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाला या ठिकाणी निश्चितपणे मदत केली जाईल. याचबरोबर अनेक ज्या शेती हिताच्या योजना असतील या राबवण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वेळोवेळी या ठिकाणी केला जाईल. योजना या ठिकाणी करत असताना आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राचे नेते ग्राम विकास मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जनतेने विश्वास ठेवून आम्हा सर्वांना या ठिकाणी संचालक मंडळात बसवलेलं आहे आणि म्हणून जेही काही आमच्या या कृषी उत्पन्न समितीच्या योजना असतील त्यामध्ये निश्चितचपणे गिरीश भाऊंचा अथक परिश्रम त्या ठिकाणी होईल. गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी आम्ही हे सर्व योजना या ठिकाणी राबवणार आहोत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.